मुंबईतील मानखुर्द गोवंडी देवनार भाग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती झोपडपट्टी आणि इथं असणारे गुन्हेगार. मात्र या झोपडपट्टीतील काही चिमुडे आणि योगा आणि मल्लखांब मध्ये राज्य पातळीवर घवघवीत यश मिळवत साऱ्यांनाच आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. योगासनं करणारी आणि दोर मल्लखांब करणारी ही लहान मुलं कोणत्याही सुशिक्षित किंवा सुविद्य घरातली नाहीत, तर ही मुलं आहेत मुंबईतील मानखुर्द गोवंडी आणि देवनार या भागातील. देवनार महापालिका कॉलनीतल्या छत्रपती संभाजी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते या मुलांना योग आणि मल्लखांबचं प्रशिक्षण देत आहेत. ही मुलं आता विविध अवघड आसनं आणि रस्ती मल्लखांब लिलया करतात. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत तब्बल 11 पदकं पटकावत पुणे इथं होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत या मुला मुलींची निवडही झाली आहे. आजकालची पिढी ही मोबाईल कॉम्प्युटरकडे ओढली जाते, ह्याला कुठेतरी थांबवायला पाहिजे ह्याची छोटीशी सुरुवात आमच्या छत्रपती संभाजी गणेशोत्सव मंडळाचा प्रयत्न आहे. आणि जवळजवळ आज आमच्याकडे 50 ते 70 मुलं प्रॅक्टिस करतात. आता काही मुलांच्या परीक्षा आहेत त्यामुळे आज काही मुलं उपस्थित नाहीत, पण हा आम्ही छोटंसं रोपटं लावलं आहे. पण भारतामध्ये आमची मुलं ज्यावेळी प्रतिनिधित्व करतील त्यावेळी आमच्या गणेशोत्सव मंडळाला नक्कीच अभिमान असेल. मी दरीवर चढते, मला भुजंगासन येतं, पनी पश्चिमतनासन येतं, कमान येतं, कमान वॉक येतं. ते मला जिमनॅस्टिक करायला आणि योगा करायला आवडतं. रुपेश मयेकर आणि त्यांच्या पत्नी मुग्धा मयेकर यांनी या चिमुड्यांना योग प्रशिक्षण देण्याचा वसा हाती घेतलाय. मयेकर पती पत्नी या मुलांकडून प्रशिक्षणासाठी नाममात्र फी आकारतात, तर ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांना मोफत प्रशिक्षण देतात. आणि इकडच्या सगळ्या मुलांना इकडे योगा करण्याबद्दल आणि जे प्रोत्साहित रावराणे साहेबांनी आम्हाला केलं, तसेच आमचे बाकीचे जे सदस्य आहेत नारकर साहेब वगैरे ज्यांनी इथे आम्हाला सहकार्य केलं, त्यामुळे या इकडच्या स्लम एरियामध्ये राहून सुद्धा मुलांना आता थोड्या दिवसात काही ह्याच्यात करता आलं. आणि त्याच्यानंतर आम्ही असं सांगू शकतो की जर आम्हाला अजून असं सहकार्य मिळत राहिलं तर ही या एरियातून पण आपले पुढे जाऊन मुंबईसाठी काय तर महाराष्ट्रासाठी पण प्रतिनिधित्व करतील आणि त्याच्यानंतर भारतासाठी पण प्रतिनिधित्व करू शकतील बाहेर जाऊन आणि खूप चांगली कामगिरी करू शकतील. जिथं ही मुलं राहतात तिथं अनेक गुन्हे घडत असतात आणि अनेक गुन्हेगारही त्यांच्या आजूबाजूला वावरत असतात. मात्र योग आणि मल्लखांबद्वारे ही मुलं नक्कीच योग्य मार्गाला लागतील अशी आशा वाटतेय. प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.